नमस्कार फ्रेंड्स, अंबिल ही महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे, त्याचबरोबर पौष्टिक व थंडगार अशी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मीडियम गॅसवर कढई ठेवा व एक चमचा तूप घाला त्याच्यामध्ये। त्यानंतर पाव चमचा जिरे घाला। त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कट करून घाला। त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घाला व हे सर्व व्यवस्थित छान असं भाजून घ्या। आल्याऐवजी चिमटभर सुंठ घातली तरी चालेल। आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्या व चवीनुसार मीठ, एक चमचा मीठ घाला। आता हे उकळी येईपर्यंत ठेवून द्या असंच मीडियम गॅसवर। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्या, ते एका भांड्यामध्ये घालून घ्या व त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला व विस्कच्या साह्याने मिक्स करून घ्या। असं केल्यामुळे आपण जे फोडणीला घालणार आहोत ज्वारीचं पीठ, तेव्हा गाठी बनत नाहीत। याच्यामध्ये अजून अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित स्मूथ असं बनवून घेतलेलं आहे। हे पहा, उकळी आलेले आहे पाण्याला। आता आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं बॅटर ओतणार आहोत। हे पहा, हे असं पातळ असं ज्वारीचं बॅटर हवं आहे। आता हे आपण घालून घेऊ फोडणीमध्ये आणि विस्कच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। तुम्ही ते पळी किंवा बेलण्याचा वापर केला तरी चालेल। आता हे पीठ शिजवण्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवायचं। हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत आणि बुडबुडे येत आहेत पिठाला, तर हे पीठ शिजलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पीठ हवं आहे आपल्याला। आता आपण दुसऱ्या साईडला आपण ताक बनवणार आहोत। तर हे घरी बनवलेलं दही आहे, तर आपण साधारणपणे हे 1.5 वाटी दही आहे। तर विस्कनी व्यवस्थित दही फेटून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून 1 तांब्या पाणी घालणार आहे। इथे आपल्याला ताक अगदी पातळ असं हवं आहे। हे पहा, 1 तांब्या घातलेला आहे, तरी अजून 1/2 तांब्या याच्यामध्ये पाणी बसू शकतं। तर मी 1.5 तांब्या पाणी इथे सर्व मिळून घातलेलं आहे। हे पहा, असं ताक पातळ असं हवं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू व ज्वारीचं जे अंबिल बनवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ते खूप छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे। वरतून कोथिंबीर थोडीशी घालून घ्या। हे पहा, खूप छान मस्त असं अंबिल आपलं बनून रेडी आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। उन्हाळ्यामध्ये हे पेय पिण्यासाठी खूप पौष्टिक आणि मस्त असं आहे। कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।